बिल्कुलच असं नाही आहे. हा एक टॅबू म्हणूया किंवा स्टिग्मा आहे. सायकॅट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञ हा व्यक्ती बरेच सायकॅट्रिक आजारांविषयी, सायकॅट्रिक समस्यांविषयी, मानसिक आजाराविषयी, मानसिक समस्यांविषयी काम करत असतो. हा त्यातला एक्सपर्ट आहे. ह्या व्यक्तीला भेटून, म्हणजे सायकॅट्रिस्टला किंवा मानसोपचार तज्ज्ञांना भेटून नक्कीच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो, आणि जर आजार असेल तर त्यातून बरा करू शकतो. येस, हे खरं आहे. स्ट्रेस आणि स्ट्रेसमुळे आपलं भावनिक, वैचारिक, वर्तणुकीचं आणि शारीरिक आरोग्य हे चारही गोष्टी डिस्टर्ब होतात. आणि जर ताण वाढला तर त्याचे नक्कीच शरीरावर परिणाम होतात. शरीरावर आपल्याला बऱ्याच प्रकारचे लक्षणं जाणवू शकतात. आपली मानसिक आणि शारीरिक दोन्हीही पातळीवर आपल्याला नुकसान होऊ शकतं. म्हणून ताण कमी करण्यासाठीच्या ज्या मार्ग आहेत ते वापरणं आपण गरजेचं आहे. यामध्ये जर त्याचं रूपांतर, ताणाचं रूपांतर आजारात झालं असेल तर त्या आजारासाठी मदत घेणं आहे, किंवा ताण वाढला असेल तर समुपदेशन आहे. बऱ्याचशा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीज आहेत. वैचारिक गोष्टी ज्या समुपदेशाकडून आपण शिकू शकतो हे आपण वापरू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला सगळ्यांना जे माहिती आहे की प्राणायाम, व्यायाम ह्या गोष्टींचं सर्वांचं महत्त्व ताण कमी करण्यासाठी आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणावाचं वैचारिक नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे, आणि ते एक स्किल आहे, ते आपण शिकायला पाहिजे. ला भेटून अजून आपली अस्वस्थता वाढते किंवा सायकॅट्रिस्टला भेटण्यामुळे अजून आपले प्रॉब्लेम्स वाढतात ही एक गैरसमजूत आहे. जसं हृदयाला आजार असतो, हृदयाला हार्ट अटॅक येऊ शकतो, किंवा मेंदूमध्ये पक्षाघात होऊ शकतो किंवा पॅरलाइज होऊ शकतो, तसं आपलं मनसुद्धा एक आपल्या शरीराचा, मेंदूचा महत्त्वाचा भाग आहे. हा पण कधी कधी याचंसुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतं. आणि जर असं झालेलं असेल तर सायकॅट्रिस्ट हा असा व्यक्ती आहे, यातला एक्सपर्ट आहे, वैद्यकीय ज्ञान घेतलेला व्यक्ती आहे की जो तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्कीच मदत करू शकतो आणि ह्या समस्येतून बाहेर काढू शकतो. म्हणून त्याला भेटणं अगदी जरुरी आहे. बिंदास भेटा. पॅन्डेमिकमध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला पूर्ण जग फेस करतं आहे. त्याच्यामध्ये काही इकॉनॉमिक किंवा आर्थिक घडामोडी लोकांसोबत घडल्या आहे, याच्यामुळे नक्कीच ताणाचं प्रमाण वाढलेलं आहे. पण ही गोष्ट जी आहे कोरोना नावाची किंवा कोरोनामुळे निर्माण झालेल्या काही ज्या गोष्टी आहे ह्या तात्पुरत्या आहेत, ह्या नक्कीच जाणार आहेत. पण ह्या जाताना आपण ह्या गोष्टींना कसा सामोरं जातो, कसा सामना करतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आपण सर्वजण चांगला ह्याचा सामना करू शकतो. योग्य विचार पद्धतीने आपण ह्या परिस्थितीतून नक्की बाहेर पडणार आहे. शांत राहण्यासाठी किंवा तणाव फ्री राहणं फार अवघड आहे. मी असं नाही म्हणणार की ताण यायलाच नको, पण ताण हा नियंत्रणात असणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे आपल्या सर्वांचंच एक कौशल्य आहे. जसं सायकल चालवणंसुद्धा एक कौशल्य आहे, तसं तणावाला नियंत्रित करणंसुद्धा एक कौशल्य आहे. आपल्या भावनांना सांभाळणंसुद्धा हे कौशल्य आहे. जर आपल्याला हे येत नसेल तर समुपदेशनकरांकडून, सायकॅट्रिस्टकडून किंवा बऱ्याचशा माध्यमातून आपण ह्या गोष्टी शिकू शकतो की आपल्या विचारांना आणि भावनांना कसं नियंत्रित करावं. ह्याबरोबर आपण प्राणायाम आहे किंवा व्यायाम आहे ह्या गोष्टीसुद्धा आपण तणावरहित राहण्यासाठी, विचार कमी करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी वापरू शकतो. हे मी सगळ्या श्रोत्यांना सांगेल. आपल्याला जर कुठलीही मानसिक किंवा वैचारिक किंवा भावनिक समस्या असेल तर इतरांशी बोलणं, आपल्या मित्रमंडळींशी संवाद साधणं, त्यांच्या संपर्कात राहणं, कधीकधी तज्ज्ञांचाही सल्ला घेणं यात कुठलंही चुकीचं नाही, कमीपणा नाही. आपण आपले समस्या बोलल्या पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हेच सांगितलं आहे. 2-3 वर्षापूर्वी ब्रीद वाक्य होतं, लेट्स टॉक, चला बोलूया. तर मला वाटतं ताणाशी ही तेवढंच समर्पक आहे.